पीएफआयवर 5 वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारनं आता पीएफआयचं ट्विटर अकाउंट निलंबित केलं. पीएफआयवरच्या बंदीनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी पीएफआयच्या भोवतीचा पास आवळलेला आहे. जिल्हा पोलिसांना आता विशेष गाईडलाईन्स दिल्या गेल्या. पीएफआयच्या प्रमुख सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. तसंच पीएफआय समर्थकांच्या सोशल मीडिया पोस्टवरही पोलीस नजर ठेवतील. पीएफआयवर केंद्र सरकारनं बंदी घातल्यामुळे पाकिस्तानला मिर्चा झुंबल्यात. त्यांनी हा मुद्दा थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याचा प्रयत्न केलाय. पीएफआयच्या ट्विटर हँडलवरून केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली होती. हे ट्विट पाकिस्तानच्या कॉन्सुलेट जर्नलनी संयुक्त राष्ट्रांना टॅग करून आगळीक केलेली आहे. उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या घातपाताचा कट उधळून लावलाय. उधमपूरमध्ये सुरक्षा दलांकडून शहरातल्या प्रत्येक बसची आणि त्यातल्या सामानाची कसून तपासणी केली जाते. तर पूछ भागामध्ये स्फोटकं घेऊन जाणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उधमपूरमध्ये आज झालेल्या बस स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेत. कालही उधमपूरच्या पेट्रोल पंपाजवळ असाच स्फोट झाला होता. आज डोमेल चौक भागामध्ये दुसरा स्फोट झालाय. दोन्ही स्फोटात बसच्या टपावर ठेवलेल्या खोक्यामध्ये आयईडी होतं. नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावाजवळ रंका नदीवर असलेला पूल कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमा भागाला जोडणारा मुख्य पूल रस्त्यावरचा हा पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. परतीच्या पावसानं मराठवाड्यामध्ये हाहाकार माजवलाय. काल लातूरच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पावसामुळे लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय. कमी कालावधीमध्ये झालेल्या या तुफान पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन सह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन कापूस शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर झेंडूच्या फुलाच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं झेंडूची रोपं खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आहे. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसात झालेल्या तुफान पावसामुळे घोरवडे गावातील ओढ्याला पूर आलाय. ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्यानं या पाण्यातून ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. तर इकडे साताऱ्यातही पावसाचा जोर सातत्यानं वाढलेला आहे. रात्रीपासून साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय. राज्यामध्ये कोथिंबिरीचा भाव गगनाला भिडलाय. कोथिंबिरीची एक जुडी 200 रुपयांना मिळतीय. आवक कमी झाल्यानं सध्या कोथिंबिरीचे भाव वधारलेले. कोथिंबिरीची जुडी 200 रुपयाला गेल्यानं ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोथिंबिरीचे दर त्वरित कमी करण्याची मागणी ग्राहकांची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. राज्य मुख्य परीक्षा 30 सप्टेंबरला, 1 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर या 4 दिवशी होणार आहे. अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लंपी आजारावर लाखो लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्रातील जवळजवळ 73 लाख पशुधनाचं मोफत लसीकरण करण्यात आलंय. राज्याचं सांस्कृतिक वैभव प्रदर्शित करणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं वस्तूसंग्रहालय महाराष्ट्रामध्ये उभारलं जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. यासाठी देशातील सर्वोत्तम वस्तूसंग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथं भेट देणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. मुंबईतील बेस्ट बस थांबे आता हायफाय होणार आहेत. बस स्टॉपवरती वायफाय, ई वाचनालय, पॅनिक बटन सारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील. सुरुवातीला मुंबईतल्या 10 बस थांब्यांवरती ही सुविधा उपलब्ध केली जाईल. रखडलेल्या धारावी पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं चौथ्यांदा पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आठवड्याभरामध्ये निविदा निघणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुक्ताईनगर एमआयडीसीला मान्यता मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून मुक्ताईनगरामध्ये एमआयडीसीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सिमेंट मिक्सर वाहनाचा भीषण अपघात झाला. स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंटच्या मिक्सर चालकानं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा मात्र जागीच मृत्यू झाला. दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरती स्थापन केलेल्या देवीच्या आरतीच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदेगट आज आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज संध्याकाळी टेंभी नाक्यावरच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
मात्र टेंभीनाक्याच्या देवीच्या आरतीची वेळ शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांच्याकडून आधीच आरक्षित करण्यात आली आहे, त्यामुळे आज आरतीच्या निमित्ताने टेंभीनाक्याच्या देवीच्या मंडपामध्ये ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठणगी पडण्याची शक्यता आहे। मुंबईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास केला जाणार आहे, यासोबतच अहमदाबाद नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचा सुद्धा पुनर्विकास होईल। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबईतल्या चांदिवलीमध्ये मोठा धक्का बसलाय। चांदिवली परिसरातील चार शाखा प्रमुख आणि चार महिला संघटकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बौद्ध भिक्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली। जगात दोनच विचार जागतिक विचार आहेत, आरएसएस आणि भिक्खू संघ आहेत, हे दोनच संघ आहेत असं विधान सदावर्तेंनी केलं। यावरून आता त्यांच्यावर टीका होतीय। सदावर्तेंनी केलेल्या वक्तव्यावरती शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। बौद्ध भिक्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी होऊ शकत नाही, ते अर्धवटरावांना समजणार नाही असं सुषमा अंधारे म्हणाले। कोंबडीच्या माना कापड्यामुळेच नारायण राणेंना कोंबडी चोर हे नाव पडलं। उद्धवजींवर संस्कार झाले, ते नारायण राणे यांच्यावर आयुष्यात होणार नाहीत अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली। शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिलाय। राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्या आणि कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या। मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला कोर्टानं दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय मदत निधीमध्ये 2 आठवड्यात जमा करण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला कोर्टानं दिले। इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव गावातील पुलाचं भूमिपूजन तसंच विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला। नीरा नदीवरती इंदापूर ते माळशिरस तालुक्याला जोडणाऱ्या 13.50 कोटी रुपयांच्या पुलाचं भूमिपूजनही पार पडलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावरती ठेका धरणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडीमध्ये महिला मेळाव्यामध्ये त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला। भिवंडीतील खासदार कपिल पाटील यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट तूर्तास ब्लॉक करण्यात आलंय। अंबाबाई मंदिरामध्ये मंगळसूत्र चोरीची घटना घडली आहे। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरी करताना दिसून आल्यात। मंगळसूत्र चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। चोरी प्रकरणी सोनबत्ती झटप नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे। सोन्याच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या दोघांनी दुकानदार महिलेची नजर चुकवत 98,000 दागिने लंपास केले। ही घटना खामगावच्या सती ज्वेलर्समध्ये घडली। चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। जालना जिल्ह्यातील निधोना शिवारामध्ये एका पित्यानं आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा बनाव रचून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत। नागपुरातील वीटभट्टी चौक परिसरामध्ये दारू पिताना शिवीगाळ केल्यामुळे एकाची हत्या करण्यात आली। प्रकाश धकाते असं मृत व्यक्तीचं नाव आहे। हत्येनंतर आरोपीनं पोलिसांसमोर जाऊन हत्येची कबुली देत आत्मसमर्पण केलंय। शेगाव तालुक्यातील जवळा गावामध्ये स्वाभिमानीच्या 2 गटात रात्री राडा झाला। एका गटाची बैठक सुरू असताना दुसऱ्या गटानं यात हस्तक्षेप केल्यानं जोरदार राडा झाला। विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर यांना शिवीगाळ करत त्यांची गाडीही अडवली गेली। नागपूर जिल्ह्यातील खुमारी शिवारातील एका फार्म हाऊसवरती अजगरानं 3 ससे गिळून वेटोळे मारून तो बसला होता हा व्हिडिओ समोर आलाय। अजगराला सर्पमित्रांनी शिताफीनं पकडलंय। नवी मुंबईमध्ये एका डिलिव्हरी बॉयनं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली। अन्न पदार्थ मागवल्यानंतर पैसे घेऊन जात असताना या डिलिव्हरी बॉयनं हे कृत्य केलंय। मोहम्मद रिझवान शेख असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं प्रभू रामाची मूर्ती ज्या ठिकाणी विराजमान होणार आहे त्या ठिकाणचं चित्र प्रसिद्ध केलंय। ट्रस्टच्या म्हणण्यानुसार 5 फुटांच्या गर्भगृहामध्ये रामाची मूर्ती बसवली जाणार आहे। सूर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार खेळीनं भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवरती पहिल्या T20 सामन्यामध्ये मात केली। 8 गडी राखून भारतानं विजय मिळवला। दक्षिण आफ्रिकेचं 107 धावांचं आव्हान भारतानं 2 गडी गमावत गाठलं। दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू केशव महाराजनं तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये सोवळं नेसून प्रार्थना केली। याचा फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केलाय, जो प्रचंड व्हायरल झालाय। त्यानं जय माता दी लिहित नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्यात।
देशाचे नवे अटर्नी जनरल म्हणून आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर के वेणुगोपाल यांची त्यांनी जागा घेतली आहे। केंद्र सरकारने अगोदर या जागेसाठी मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली होती, पण त्यांनी नकार दिल्याने व्यंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सपत्नीक पिरामल आर्ट गॅलरीमध्ये द ग्रेट पिलग्रिमेज पंढरपूर या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली। देशभरातील छायाचित्रकारांनी पंढरपूरच्या वारीचे काढलेले फोटो इथे ठेवण्यात आलेत। परवेज दमानिया आणि रतन लूथ यांनी हे प्रदर्शन भरवले। कुलाबादला कफ परेडच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या निलेश मोहिते या होतकरू चित्रकाराचे चित्र प्रदर्शन थेट हॉटेल ताज पॅलेसच्या आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले। हे चित्र पाहण्यासाठी चित्रप्रेमी गर्दी करतायत। पनवेलमध्ये सलमान खानच्या शेजाऱ्यांना सलमान खान विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे। त्या पोस्टमध्ये सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबाशी केली आहे। या विरोधात सलमानने हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।